अमरावती जिल्ह्याच्या वरुड तालुक्यातल्या श्री क्षेत्र झुंज इथे आज सकाळी वर्धा नदीत नाव उलटून 11 जण बुडाले आहेत. या दुर्घटनेत आतापर्यंत 3 मृतदेह हाती लागले आहेत. हे तीनही मृतदेह एकाच कुटुंबातील आहेत. एकाच कुटुंबातले 11 जण गोडगाव इथल्या नातेवाईकांकडील दशक्रिया विधी आटोपून देवदर्शनासाठी नावेतून जात होते. अचानक नाव उलटून नावाड्यासह सर्व जण बुडाले. बेनोडा इथल्या पोलीस पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्याला सुरुवात केली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने सध्या शोध मोहीम सुरू आहे. मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयारही तत्काळ घटनास्थळी पोहोचले आहेत. चांगल्या पद्धतीने चालू आहे. महसूल प्रशासनाची पूर्ण टीम आली, पोलीस प्रशासनाची पूर्ण टीम इथं राबून राहिली, रेस्क्यू ऑपरेशनची पूर्ण टीम इथं दाखल झाली आहे. आमचे भोईत समाज बांधव सुद्धा पूर्ण मेहनतीनं त्यांचं कौशल्य लावून पूर्ण मृतदेह शोधण्याचं आमचं बचाव कार्य चालू आहे. पण दुर्दैवानं 11 पैकी 11 लोक बुडवल्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही.